जय महाराष्ट्र। मी सुरेश ठमके, सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक मोठी बातमी, खासगी रुग्णालयांनी जर रुग्णांकडून डिपॉझिट घेतलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलाय। कोरोनाच्या संकटातही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी डिपॉझिटची मागणी केली जाते, यामुळे रुग्णांवर योग्य वेळी उपचार होणं कठीण होत असून खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेतल्यास गुन्हा दाखल होणार असल्याची महत्वाची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार दिले असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं। आरोग्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना उपचार घेणं आता सोपं आणि शक्य होणार आहे। राज्यभरात सर्वत्र कोरोनाच्या रुग्णात झपाट्यानं वाढ होते, त्यामुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नाही, अशावेळी खासगी रुग्णालयांकडे रुग्णांना जावं लागतं। मात्र अनामत रक्कम भरल्याशिवाय कित्येकदा रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करून घेतलं जात नाही, त्यामुळे जर अशी वागणूक आता यापुढे कोणत्याही खासगी रुग्णालयानं दिली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे।